शिरादा पणुम्रेवारून फाट्याजवळ झालेल्या अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झालेले आहेत तर चार जण गंभीररीत्या जखमी झालेले आहेत शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील कोकरुड चांदोली जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील येथील ओढ्यावरील पुलावरून महिंद्रा कंपनीचे चार चाकी वाहन कोसून हा अपघात झालेला आहे या अपघातामध्ये दोघे जण ठार झाले असून चार जण गंभीररीत्या जखमी झालेले आहेत दीपक कोंडीबा पाटील व शशिकांत शंकर खांबे असं ठार झालेल्यांची नावं आहेत अपघातग्रस्त सर्वजण इस्लामपूरचे आहेत घटनेची नोंद कोकरुड पोलीस ठाण्यात झालेली आहे याबाबत कोकरुड पोलीस ठाण्यामार्फत तसेच घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी आहे की मयत दीपक कोंडिबा पाटील व शशिकांत शंकर खांबे तसेच जखमी रघुनाथ ज्ञानू खांबे रवी पांडुरंग वाघमोडे ऋषिकेश शहाजी पाटील संदीप संभाजी सपकार हे सर्वजण बुधवारी सायंकाळी सहा वाजता रघुनाथ खांबे यांचा सा वाढदिवस वा साजरा करून चारचाकी वाहनातून चांदोलीहून इस्लामपूरकडे जात असताना पनुमरे वारुण फाटा येथील धोकादायक वहनावर रात्री सात वाजण्याच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने गाडी पुलावरून कोसून हा अपघात झाला या अपघातात दीपक कोंडिबा पाटील हा जागीच ठार झालाय तर शशिकांत शंकर खांबे याचा इस्लामपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झालाय घटनेची नोंद कोकरुड पोलीस ठाण्यात झालेली आहे